हें जर कांय जायना अशें जालें जाल्यार 3 ऑक्टोबराक गोवा बंद असो एक आमी निर्णय घेतला. गोवा बंद म्हणजे स्पेसिफिकली जो मायनींग बेल्ट आसा गोंयचो, त्या 6 तालुके जे आसात ते तालुके 6 तालुक्याचे हे सब बंद पाळटले. आनी तो बंद सक्सेसफूल करपा खातीर फुडल्या 27 तारीख ते 2 तारीख पर्यंत मायनींग बेल्टान सगळ्या कडेन कॉर्नर मिटींग करतले, पत्रकार वाडटले. हो एक एज्युकेशनचो पार्ट आसतो. जे आमचे धरणा कार्यक्रम जो आसा ते 25 तारखेच्यान परत सुरू जातलो, कारण 23 तारीख चतुर्थी सोंपल्या नंतर काळजाचो गणपती पाळल्या नंतर जे प्रोसेस आशिल्लो आमी होल्ड केले, ते सगळे 25 तारखेच्यान सुरू जातले. टोटल बंद बसी, प्रायव्हेट बसी जाऊन येते म्हणजे बसीचेर अजून आम्ही विचार करू ना, पण दुकानं आणि आस्थापना जी असतात ती सगळी बंद करू त्या बेल्टाची. बंदाचो उपायूय फेल केल्यार दिल्ली संसद अधिवेशना वेळार पयले 3 दीस जंतर मंतराचेर हजारभर लोक धरण्याक बसपाचो फ्रंटान प्लान केला. आणि हे सगळे प्रोसेस जर कांयच जायना जाल्यार 3 दीस दिल्ली पार्लमेंट सेशन जेन्ना फर्स्ट 3 डेज ऑफ द पार्लमेंट सेशन हे फावटी जेन्ना सुरू जातले तेन्ना एक साधारणपणे 1000 लोक आम्ही दिल्ली जंतर मंतराचे धरणा कार्यक्रम 3 दीस कंटिन्यूस करतो. स्टेट गव्हर्नमेंटा कडेन ना, फक्त स्टेट गव्हर्नमेंटान तो परस्यू करपाक आम्ही इतले ते वेजिटेशन करता, पीसफुली करीत असा, कित्याक स्टेट गव्हर्नमेंटाक खंय तरी प्रॉमिस दिताले बाबा आम्ही वेटलँड करतले, त्या प्रमाणे तांचे तसे प्लॅनय जाल्लो. पण मदींच आमचो आताचो CM पर्रीकर हेल्थान बरो नसलेल्या कारणान हो विषय मात्रो स्लो उरलेलो आसा. सो आमकां एक भंय दिसता आतां कोणीच लिडर ना, पर्रीकरय आज हेल्था खातीर बरो ना. सो आमचो विषय तसोच तुमी स्लो दवरचो न्ही, तो मात्सो मुखार व्हरता. आनी बेगींतल्या बेगीन हें मायनींग जें आमकां एशुरंस म्हयनोभर पयलीं दिल्लें, त्या एशुरंसाच्या जें उतर आमकां दिल्लें ताचे प्रमाणे तुमी तो बेगींतल्या बेगीन करून एमेंड करून बाबा ह्या येता त्या सेशनाक एमेंड करचो आनी कंप्लीट करून आमकां विषय सॉल्व करून दिवचो. आनी हाजे खातीर आमी हें एज्युकेशन आनी इल्लें सुरू करपाक सोदता. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू.